more like Anand. चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जय शिवराय आणि जय दुर्गा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही बेसिक नॉलेज सांगणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत असा जेफ बेझोस यांनी आपल्या कंपनीचं नाव ॲमेझॉन का ठेवलं, कारण ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी आणि विशालकाय प्राण्यापासून समृद्ध आहे. म्हणून याचं नाव त्यानं ॲमेझॉन अद्वितीय आणि महाभयंकर प्राणी यांची माहिती तुम्हाला आज मी करून देत आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रथम क्रमांकावरती आहे ब्लॅक केविन. हे ॲमेझॉन नदीमध्ये आढळते. हा ब्लॅक केविन दिसायला 11 मीटर आणि 5.0 रुपयाचा ठोका सुटवणारा आहे असं म्हटलं जातं. की ब्लॅक केविन त्याला झोप लागली तर विचार न करता त्याच्यापेक्षाही मोठ्या प्राण्यावर हल्ला करू शकतो. त्या ठिकाणी ॲनाकोंडा असो किंवा कोणताही हिंसक प्राणी असो तो हल्ला करू शकतो. हा झोप सुमारे 6 मीटरपर्यंत वाढतो. त्याची आक्रमकता आणि 11 मीटर यामुळे त्याला ॲमेझॉन रिव्हर मधील सर्वात ग्रीन ॲनाकोंडा हा जगातला सर्वात मोठा व वर्णनयुक्त प्राणी चित्ता किपीडियर डियर यासारख्या प्राण्यांवर हमला करू शकतो. याच जर याचा सामना मनुष्यच काय खतरनाकातील खतरनाक प्राणी ही याच्यापुढे नतमस्तक होतात. जर ग्रीन ॲनाकोंडा याची लांबी 3 मीटरपेक्षा जास्त असते आणि मादा ग्रीन ॲनाकोंडा ही लांबी आणि नर याच्यापेक्षा 250 किलो इतकी असते. जर आपण या सापाविषयी काही ऐकले असाल तर कमेंट करायला विसरू नका. आता नंबर 3 वरती आहे ॲराकायमा. हे नाव जर घेण्यात येत नसेल तर हा प्राणी किती भयानक असेल तर याचा दुसरं नाव आहे इरारुको आहे. हा व्हेल ज्यादातर नदीकाठच्या सूर्यप्रकाशामध्ये आणि बाहेर येऊन ऑक्सिजन घेण्यासाठी जवळजवळ राहतो. हा जवळजवळ प्राणी 2.7 मीटर इतका मोठा असून त्याचं वजन 60 ते 90 किलो इतकं असतो. पण याचं खाणं मोठे मासे आणि काही वेळेस पक्ष्याशी शिकत असते. जर ह्या जीवावर कोणाची नजर पडली तर अनेकांची मृत्यू बनिष्ट होते. आता नंबर 4 वरती आहे जायंट ऑटर. हा जीव दुसऱ्या ऑटरपेक्षा खूप मोठा आणि छोट्या मोठ्या माशांपासून ते खेकडे खाण्यापर्यंत हा पसंत करतो. ॲमेझॉन नदीमध्ये इतर अडलगाडे प्राणी या अटर प्राण्याजवळ जाण्यास घाबरतात. हे जीव दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून याच्याजवळ जाण्याचा विचारही मनात आणू नका, कारण हे जीव कोणावरही हमला करू शकतात. कारण हे जीव ग्रीन ॲनाकोंडासारख्या प्राण्यावर देखील हमला करतात. म्हणून याला त्या प्राण्यापासून आपण सावध राहा. जर देखणा प्राणी म्हणून या प्राण्यासमोर गेला तर तुमची काही खैर नाही. म्हणून या प्राण्यापासून आपण दूर राहू. हा जायंट ऑटर चित्त्यासारख्या आणि केन व्हील सारख्या प्राण्यालाही गुडघी टेकायला लावतो. म्हणून या प्राण्यापासून तुम्ही सावध राहा. आता नंबर 5 वर आहे कॅम्बेरो. हा ॲमेझॉन रिव्हरमध्ये आढळणारा सर्वात खतरनाक जीव. हा जीव दिसायला लहान जरी असला तर विशाल काय प्राण्यापेक्षाही खतरनाक आहे. हा कॅम्बेरो ही कॅटफिश या जमातीतील आहे. नदीमध्ये कोणी पिशा किंवा टॉयलेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो शरीरात प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला त्या मानवी शरीरावर काही परिणाम होत नाही, पण कालांतराने त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते किंवा जीवाशी मुकावे लागते. ही कॅटफिश आतील भागासह रक्तातीलही काही प्रमाणात धोका पोहोचवते. जर मानवाच्या पोटातून त्याला नाही काढले तर त्याला मृत्यूलाही सामोरं जावं लागतं. आता नंबर 6 वरती आहे बुल शार्क. ही ॲमेझॉन रिव्हरमध्ये आढळणारी बुल शार्क ही सर्वात भयानक मानली जाते. हिचं खाणं आहे छोटे मोठे विशालकाय मगरमच्छ. हा खतरनाक प्राणी बुल शार्क मानवावरही हमला केलेला आढळतो. म्हणून तर ह्या विशालकाय माशाला पाहून मानवाचा श्वासच थांबतो. हा मासा सुमारे 3.3 मीटर इतका मोठा असतो. इतक्या मोठ्या माशाचे वजन 310 ते 350 पर्यंत इतके असते. मग विचार करा, जर इतक्या विशाल काय प्राण्याने जर आपल्यावर हमला केला तर त्या शिकाऱ्याचे काय हाल होईल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. शार्क या माशावरती अनेक पिक्चर आहेत, तर पिक्चर पाहू या मासा कसा काय वाटला आणि त्याचा आत्मघाती प्रयत्न कसा आहे तो आम्हाला जरूर कळवा.
आता नंबर सात वरती आहे इलेक्ट्रिक ईल। ही ईल नसून ही एक कॅटफिश जातीतीलच आहे। कमीत कमी 2.5 मीटर इतकी वाढणारी ही ईलची खासियत अशी आहे की याकडून इलेक्ट्रिक करंट सोडला जातो। याद्वारे जर तिला शिकार करायची असेल तर आपल्या भोवती येणारा मासा किंवा आणखी कोणताही जीव आला तर त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिला एका मिनिटातच शिकार करून फस्त करते। या कॅटफिश समोर मानव असो वा ब्लॅक केमिन यासारख्या प्राण्यालाही एका झटक्यात नेस्तनाबूत करू शकते, म्हणून या कॅटफिशपासून सावध राहा। नंबर 8 वरती आहे रेड ब्लेड प्रियाना। जास्तीत जास्त 12 इंचापर्यंत वाढणारा हा प्रियाना मासा दिसायला सुंदर जरी दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही जाऊ नका, कारण हा कुकार प्रियाना ग्रुपमध्ये फिरणारा मोठ्या ग्रुपमध्ये फिरणारा हा प्रियाना दिसायला खूप सुंदर असला तरी त्याच्या वाटेला तुम्ही जाऊ नका, कारण हा मासा काही सेकंदातच येणाऱ्या समोरील व्यक्तीस फस्त करू शकतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून जरूर कळवा। नंबर 9 वरती आहे पायरा। हा अमेझॉन नदीमधील सर्वात भयानक प्राणी आहे। या माशाला पाहूनच एम्पायर फिश म्हणूनही संबोधले जाते, कारण हा मासा स्वप्नातील भयानक दृश्यासारखा आहे। त्यासारखीच भयानक शिकारही आहे, कारण 1.2 मीटर वाढणारा हा मासा मोठ्यात मौका मिळेल तेव्हा आपल्यापेक्षा वजनाने लहान असणाऱ्या माशाला काही क्षणात फस्त करतात। ह्या माशाची खासियत त्याचा जबडा आणि दात। खालच्या जबड्यातील खूप मोठे दात असतात तर हा मासा पिराना या माशाला खूप आवडीने खातात। जर तुम्हाला हा अधिक भयंकर आहे तर आपण मित्र हो या पायऱ्या या माशाला पाहूनच असे तुम्ही करत असाल तर पाकू या माशाचा विषयच वेगळा आहे। पाहूया पुढे येणारा पाकू हा मासा। पाकू या माशाला अमेझॉन नदीमधील फार भयानक मासा असं म्हटले जाते, कारण हिचे दात हे मानवी दातासारखे असतात। या माशाची आश्चर्यजनक ही गोष्ट आहे की भयानक दिसणारी पाकू ही शाकाहारी आहे। हिला ज्यावेळी भूक लागते त्यावेळी फळे सुकामेवा खाणं पसंत करतात। ही फार शांत स्वभावाची असते। काही ठिकाणी असे आढळले आहे की पाण्यातील पोहणारे आणि गोताखोर यांच्यावरही तिने हमला केला आहे, त्यामुळे खूप वेदना आणि हॉस्पिटलमध्येही ॲडमिट करावं लागतं। म्हणून तुम्हाला विनंती आहे की अशा माशापासून दूर राहा। तुम्हाला हा व्हिडिओ पसंद आला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। जर या व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही लाईक केले नसेल तर लाईक करा आणि जवळच्या सबस्क्राईबर या बटणाला सबस्क्राईब करा आणि त्यालाच लागून असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण काय येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।